उद्या सकाळी मार्गशीर्ष पौर्णिमा चालू होते आहे आणि दत्तजयंतीचा शुभ दिवस देखील आहे. या दिवशी आपल्याला महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. तुमच्या घरात नेहमी आजारपण, भांडणं, वादविवाद, कलह, वास्तुदोष असे नकारात्मक गोष्टी असतील तर त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. दर पौर्णिमेला संध्याकाळी आपण सत्यनारायण पूजन करतो. या उपायामुळे आपल्या घरात पैशाची बरकत राहते आणि आपली प्राप्त लक्ष्मी देखील स्थिर राहते. सत्यनारायण पूजन झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे. त्यासाठी 3 भीमसेनी कापूरवड्या, थोडंसं शुद्ध गाईचं तूप आणि 2 लवंग टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहेत. एका मातीच्या भांड्यामध्ये घेऊन या वस्तू जाळायच्या आहेत आणि ते जळत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळे घरातील सगळे दोष दूर होतील. करून बघा एकदा हा उपाय आणि याचे स्वतः अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.